मित्रांनो, आज आपण जे काही साईट व्हिजिट करतोय ती कोहिनूर इडन KGI रियालिटी आडिवली ढोकाळी येथील करतोय. याचं संकेत क्रमांक आहे मित्रांनो 344. टोटल फ्लॅट्स आहेत 63, कार्पेट एरिया आहे 372 चौरस फूट. प्राईस आहे 16,74,500. त्याशिवाय दुसरे प्रकारचे घरे आहेत मित्रांनो जी 2 BHKची आहेत. कार्पेट एरिया आहे 557 स्क्वेअर फीट आणि त्यांची किंमत आहे 24,50,200. म्हणजे 1 BHK 16,74,000 आणि 2 BHK 24,50,000. कम्प्लिशन डेट आहे मित्रांनो ॲज पर महारेरा 30 सप्टेंबर 2026. अर्थातच 2 ते 3 वर्षानंतर म्हणजे 3-3.5 वर्षानंतर ही घरे तुम्हाला म्हणजे कम्प्लीट होणार आहेत बांधून. म्हणून इथे घर घेण्यासाठी तुम्हाला बराच काळ वाट पाहावी लागू शकते. आता पाहूया मित्रांनो या प्रकल्पापासूनचं अंतर. कल्याण रेल्वे स्टेशन आहे 3.8 किलोमीटर. डोंबिवली स्टेशन आहे 8.1 किलोमीटर. मेट्रो मॉल आहे 3.4 किलोमीटर. शिळफाटा आहे 15 किलोमीटर. आणि डोंबिवली जे काही शिळफाटा रोडला जे काही डीमार्ट आहे ते डीमार्ट आहे 8.7 किलोमीटर अंतरावर. तसं तर हा प्रकल्प सध्या कल्याण मलंगड रोड आहे त्या रोडला आहे, पण तिथून आपल्याला एक नवीन कनेक्टिव्हिटी या प्रकल्पासाठी मिळणार आहे. जे रिजन्सी प्रकल्प आहे त्या साईडला डायरेक्ट शिळफाटाला कनेक्टिव्हिटी मिळणार आहे या प्रकल्पाची. आणि हा प्रकल्प अंडर कन्स्ट्रक्शन असल्यामुळं इथे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी तुम्ही नक्कीच प्रयत्न करू शकता. येथील प्रकल्पाबद्दल मी संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न केला. आजूबाजूचा परिसर, कनेक्टिव्हिटी, किती इमारती आहेत, नेमका त्याचं पोझिशन कधी होणार आहे किंवा इतर काय काय सोयीसुद्धा दिल्या जाणार आहेत, कनेक्टिव्हिटी काय काय दिली जाणार आहे, ही सगळी माहिती मी तेथील जे कोणी रिप्रेझेंटेटिव्ह असतात त्यांच्याकडून मी घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी तशी माहिती मला पूर्णपणे दिली. आता महत्त्वाचं मित्रांनो या ठिकाणी म्हाडाची जी काही इमारत आहे, म्हाडाची जी काही घरे आहेत ती बिल्डिंग नंबर 1 आणि बिल्डिंग नंबर 6 दोन इमारतींमध्ये म्हाडाची घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. बिल्डिंग नंबर 1 पहिल्या मजल्यावर, दुसऱ्या मजल्यावर, तिसऱ्या मजल्यावर आणि 23व्या मजल्यावर घरे आहेत. बिल्डिंग नंबर 6 पहिल्या मजल्यावर आणि 23व्या मजल्यावरती घरे आहेत. ही संपूर्ण माहिती महारेराच्या साईटवरती उपलब्ध आहे. मी तिथून ही माहिती काढलेली आहे, कारण इथं मी ज्यावेळेस चौकशी केली मित्रांनो त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की म्हाडाची घरे इथे उपलब्ध नाही आहेत. पण हीच साईट आहे, पण त्यांना तशी कल्पना नाही किंवा म्हाडाची नेमका घरे कोणती आहेत किंवा कुठे आहेत ह्यांनी तशी माहिती दिली नाही. पण मी महारेरावरती तपासणी केली असता महारेरावर मला ही सगळी माहिती मिळालेली आहे. या ठिकाणी तुम्ही जो सॅम्पल फ्लॅट बघता तो सॅम्पल फ्लॅट ॲक्च्युअल बिल्डरांनी बनवलेला सॅम्पल फ्लॅट आहे. याच्यामध्ये कदाचित म्हाडाच्या एरियामध्ये आणि बिल्डरांच्या एरियामध्ये थोडीफार तफावत असू शकते, जास्त नाही आहे. हा इक्विवेलेंट जो काही सेम जो म्हाडाचा फ्लॅट मिळणार आहे आपल्याला तो सॅम्पल फ्लॅट मी या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे, ज्याचा कार्पेट एरिया 372 असा सांगितला गेलेला आहे आणि किंमत 16,74,500 रुपये. दुसरा जो आहे 2 BHKचा त्याचा सॅम्पल रेडी नव्हता म्हणून तो मी तुम्हाला दाखवू शकत नाही आहे. पण इथे दोनच प्रकारचे सॅम्पल फ्लॅट म्हणजे 1 BHKचा सॅम्पल फ्लॅट या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्यामुळं मी फक्त तेवढाच तुम्हाला दाखवतोय. तर एकंदरीत इथे म्हाडाची फक्त काही घरे उपलब्ध आहेत मित्रांनो, हा संपूर्ण प्रकल्प म्हाडाचा नाही आहे. या प्रकल्पामध्ये 20% सर्वसमावेशक योजनेअंतर्गत काही घरे अर्थातच 63 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. बाकीचं प्रकल्पाबद्दलची माहिती पाहिलेली आहे मित्रांनो. आजूबाजूची लोकॅलिटी मी तुम्हाला दाखवणारच आहे, तसं मी तुम्हाला रोडसुद्धा दाखवतोय. आजूबाजूची रोड कनेक्टिव्हिटी कशी आहे तेही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता एकंदरीत भाड्याच्या संदर्भात किंवा रेंटच्या संदर्भात सध्या काहीही बोलता येणार नाही, कारण हा प्रकल्प थोडा आतमध्ये आहे म्हणजे असा प्रॉपर लोकेशनवरती नसल्यामुळं भाड्यासंदर्भात किंवा रेंट संदर्भात सध्या तरी काही सांगता येणार नाही आहे. पण मार्केट रेटचा विचार केला तर प्रायव्हेट बिल्डरांचे घरे या ठिकाणी 33 लाखापासून ते 38 लाखापर्यंत वेगवेगळ्या एरियाची आहेत. म्हणून साधारणतः ॲव्हरेज पकडलं तर 35 लाखाला या ठिकाणी घर मिळतंय. म्हणून एकंदरीत म्हाडाची घरे ही जवळजवळ 16-17 लाख जरी सांगितली गेली असली तरी 7-8 लाख रुपये त्याच्यात वाढू शकतात इतर चार्जेस मिळून. म्हणून एकंदरीत ही घरे जी काही आहेत ती 22-23 लाखापर्यंत जाऊ शकतात म्हाडाची. आणि मार्केट व्हॅल्यू आहेत जवळ ॲव्हरेज पकडलं तर 35 लाखाच्या आसपास मार्केट व्हॅल्यू आहे. आणि इथे कुठलेही लिटिगेशन्स नाही आहेत मित्रांनो. पूर्ण एरिया अंडर डेव्हलप असल्यामुळं इथे अर्ज करावा किंवा नाही करावा हा सर्वस्वी तुमचा निर्णय असणार आहे. मला जर विचारलं तर नक्कीच मी या ठिकाणी अर्ज करणार नाही, कारण इतर जे काही लॉटरीमध्ये जे काही प्रकल्प आहेत ते सुद्धा चांगल्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत.